जय जय रघुवीर समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री समर्थांची त्यांच्या आईची भेट हे बघणार आहोत। म्हणजेच श्री समर्थांनी त्यांच्या आईला त्यांनी केव्हा भेटले, त्यांची भेट कशी झाली, केव्हा झाली, कोणामुळे झाली हे आज आपण बघणार आहोत। एके दिवशी जाम गावाचा एक माणूस पैठणमध्ये समर्थांना भेटला। त्याने ओळखले की लग्नातून पळालेला नारायण हाच आहे। त्याने आपला परिचय सांगितला। समर्थांना त्या वृद्ध गृहस्थाची ओळख पटली। एकांतामध्ये दोघे निवांत बसले तेव्हा ते वृद्ध गृहस्थ समर्थांच्या घराचा वृत्तांत सांगू लागले। ते म्हणाले की समर्थ, तुम्ही खऱ्या अर्थाने समर्थ आहात, पण जगाच्या कल्याणाच्या नादात घरादाराचा कधी विचारच कसा केला नाही। तुम्ही लग्न मंडपातून पळून गेल्यानंतर त्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी लावले, पण तुमच्या कुटुंबाची समाजात चीत हू झाली। पाहुणे, जातबाही, ग्रामस्थ सारे वडिलांचा अपमान करू लागले। त्यामुळे वडिलांना अन्नपाणी गोड लागेना, त्यांची प्रकृती ढासळली व त्यातच त्यांचा अंत झाला। तुमचा बराच शोध घेतला पण तुम्ही सापडला नाहीत। आई आता आई कसे तरी दुःख जीवन जगत आहे। तिचे डोळे सतत रडण्याने गेले आहेत। तिची प्रकृतीही ढासळली आहे। तिचेही काही खरे नाही। वडिलांना भेटला नाही तर निदान जन्मदाती आईला तरी भेटा। पहा, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही करा। एवढे बोलून ते वृद्ध गृहस्थ गप्प बसले। समर्थना वाईट वाटले। वडिलांची व आईची आठवण आली। डोळ्यातून अश्रू वाहू लागले व समर्थ म्हणाले, चला उठा, मी येतो गावी, माऊलीचे दर्शन होईल। समर्थ गावी आले। वेशीजवळच्या मारुतीरायाचे दर्शन घेतले। तेथे थोडासा विसावा घेऊन समर्थ आपल्या घरासमोर आले। दारात उभे राहून गर्जना केली, जय जय रघुवीर समर्थ। वृद्ध व अंध मातेने आपल्या लडखडत्या आवाजात गंगाधर पंताच्या पत्नीस म्हणजे सुनबाई सांगितले। सुनबाई बाह्य संन्याशी आलेला दिसतोय, त्याला भिक्षा घाल। सुनबाई भिक्षा घेऊन आली। ती भिक्षा घालणार तेवढ्यात समर्थ उद्गारले, मला ओळखलेत का? अहो, मी तुमचा दीर, माझे नाव नारायण। वहिनीला ओळख पडली, तिलाही आनंद झाला। पाणी दिले, हातपाय धुवून समर्थ आत गेले। झोळी एका बाजूला ठेवून समर्थ सरळ आईजवळ गेले। आईला प्रेमातिशयाने साष्टांग नमस्कार घातला। आईने आपला थरथरणारा हात मस्तकावरून फिरविला। तिच्या हाताला केस लागले पण आत्मीयता वाटली। माता राणूबाई म्हणाल्या, उठ बाळ उठ, तो कोण आहेस आणि एवढ्या आपुलकीने माझे दर्शन का घेतोस? बाळ, तुझी कीर्ती अजरामर होईल, तू उठ। आईच्या भगवंताच्या प्रेरणेने मिळालेला आशीर्वाद म्हणजेच समर्थांच्या जीवनाची खरी कृतार्थता होती। समर्थ उठले, आईच्या अगदी जवळ बसले आणि म्हणाले, आई, मी तुझा व बाबांचा महान अपराधी बालक नारायण आहे। मला क्षमा कर, तुमच्या अपेक्षांवर पाणी फिरवून मी संन्यास घेतला। तुमची गावात समाजात बदनामी झाली। बाबांच्या मृत्यूस मीच कारणीभूत आहे। मला क्षमा कर, असे म्हणत असता समर्थांना हुंदका आला। बाबांच्या आठवणीने ते रडू लागले। समर्थ शांत झाले। त्यांनी पाहिले, आई काहीतरी शोधत आहे। ते म्हणाले, आई तुला काय पाहिजे ग? आई म्हणते, बाळ, मला अंगावरची चादर तेवढी दे। अगं आई, ती तर तुझ्या पुढ्यांतच आहे ना। खरं रे बाळ, पण मला दिसत नाही ना। समर्थांना वाईट वाटले। त्यांनी तत्क्षणी डोळे मिटले व भगवत चिंतन केले। डोळे उघडून आईच्या डोळ्यांवरून हात फिरविला आणि काय आश्चर्य, आईला स्पष्ट दिसू लागले। तिने पाहिले, आपण आपल्या नारायणाबद्दल ज्या काही कल्पना केल्या होत्या त्यातून कितीतरी श्रेष्ठ, तेजस्वी, महान, समर्थ असा प्रत्यक्ष बलभीमच अवतरल्यासारखे समर्थ त्यांना दिसले। माझा बाळ म्हणून मातेने समर्थांना मिठी मारली। सुकलेले पाडस हरिणीला भेटावे अथवा गाईला वासरू भेटावे असे दृश्य गंगाधर पंतांच्या पत्नी पाहत होत्या। त्यांच्याही डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले। समर्थही आईच्या कुशीत विसावले। अशी ही मायलेकरांची फार काळाच्या ताटातुटीनंतर भेट झाली। गावकऱ्यांना आनंद झाला। गावातील पाटील व इतर सारा समाज समर्थांना भेटायला दर्शनाला आला। सर्वांनी सत्कार केला, जय जयकार केला। मग समर्थांना पटले की जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी। जन्मभूमी व जन्मदात्री आई ही स्वर्गाहून श्रेष्ठ
श्रेष्ठ व महान आहे. गावी असताना समर्थांनी आपल्या सामर्थ्याने कित्येक अंधांना दृष्टी दिली. रोज अध्यात्मावर निरूपण केले. बऱ्याच दिवसानंतर सर्वांची आज्ञा घेऊन समर्थ गाव सोडून निघाले. गावकऱ्यांना फारच दुःख झाले. आईसह सारे अश्रू ढाळू लागले. पण हा मायामोह वाढत जाईल म्हणून समर्थ झपाट्याने बाहेर पडले. महाबळेश्वराला शिवथर घडीत त्यांनी बरीच वर्षे साधना केली. त्यानंतर त्यांनी वाईला मारुतीची स्थापना केली. नंतर कृष्णा वेण्णा नदीच्या संगमावर ते काही काळ राहिले. तेथून पुढे कराडच्या कृष्णा कोयनेच्या संगमावर राहून पुढे ते मसूरला आले. मसूरला त्यांनी राम जन्मोत्सवाचा पहिला व मोठा सप्ताह केला. रहिमतपुराजवळच्या अंगापूर गावाच्या डोहात त्यांना राम लक्ष्मण व सीतेच्या मूर्ती सापडल्या. त्यांची त्यांनी फळला स्थापना केली. तिथे मोठे मंदिर बांधले. याच वेळी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले. जय जय रघुवीर सम